तासच शिल्लक राहिले या देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी आणि देश पूर्ण या सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचं वातावरण आहे। खरं तर महाराष्ट्रातला निकाल स्पष्ट आहे। बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडं पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही पुढे आहोत। मी सांगितलं कालही 35 जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत। हा सर्वे भंकस होता, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे। ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे त्यांचं लालूल चांगण करत राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे। मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार, महाराष्ट्रात 35 अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विदात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल। विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली। विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर, हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाही तरी जनतेची निवडणूक झाली। अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या 10 जागा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगत आहेत, ते आम्हाला याच्यावर अजिबात आम्ही विश्वास ठेवणार नाही। आणि 10 जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप ह्या असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला आहे। हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल असं जे आहे सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्या अजूनच्या निकाला आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडन्स सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295-300 जागा जिंकतील, त्यामुळे हुकूमशहाचा अस्त हा ठरलेला आहे। राम कसं म्हणतात, काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात, जर 4 निकालानंतर हे खोटं ठरलं तर संन्यास घेईल का, राजकीय संन्यास घेईल का? नाही, असं आहे, गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहिती। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लकला पाहिजे। त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्या, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास विन्यास राजकीय कुणाला घ्यायची पाळी येईल हे 4 कळेल। रवी राणा म्हटले की उद्धव ठाकरे निकालानंतर 15 महायुती सोबत येतात, कायच कुठलं स्थान आहे त्या रवी राणाचं? लचकपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस, न बोलवताही पडणारा माणूस, जबरदस्ती न चिपकणारा माणूस, अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस, त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही। तो एक मोठा नेता नाही, तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही, भाजपचा काही शीर्षस्त नेत्यापैकी नाही, तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो, त्यामुळे मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याचीही गरज नाही। उद्या मतमोजणी होणार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणं सांगितले, ईव्हीएम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। नाही, आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बारकाईनं लक्ष आहे। आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, व्होटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C-70 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या UVM-मध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C-70 फॉर्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा,
अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत. एक तास लेट झालं तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C17 आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावं अशी आग्रही मागणी आमच्या. काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की 150 जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्या गेलेल्या आहेत, त्यावरून आता निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे, काय ती माहिती द्या. नाही आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे, त्यांच्याकडे कुठल्या ना कुठले तरी सोर्स असेल, त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली आहे सर.